संगमनेर येथील कृष्णा लॉन्स या ठिकाणी रविवार दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 12 वाजता 76 परिवाराच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या डिव्हिजिंग वेट बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड DVB या कंपनीच्या प्रोडक्टचा लॉन्चिंग कार्यक्रम तसेच कंपनीचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न झाला आहे। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। तसेच कंपनीचे असणाऱ्या सर्वच प्रकारच्या पशुवैद्यकीय औषधांची फीत कापून लॉन्चिंग व कंपनीचा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न झाला आहे। बायॲप संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भरत काकडे हे अध्यक्षस्थानी होते। यावेळी विचारमंचावर धवल क्रांती दूध संस्थेचे चेअरमन गजानन शेवाळे, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर मनोज शिंदे, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर विकास चत्तर, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर संतोष वाघचौरे, पदविकाधारक पशुवैद्यकीय संघटना संगमनेरचे डॉक्टर प्रमोद पावसे, डिव्हिजिंग बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालिका डॉक्टर रेशमा कानोडे याप्रसंगी विराजमान होते। यावेळी सर्वच उपस्थित मान्यवरांचा सन्मान सत्कार चत्तर व कानोडे परिवाराच्या वतीनं करण्यात आला आहे। डिव्हिजिंग वेट बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी अहमदनगर नाशिक जिल्ह्यातील आलेले पशुवैद्यकीय डॉक्टरांना पशुधन विकास अधिकारी मनोज शिंदे, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर विकास चत्तर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भरत काकडे यांनी मार्गदर्शन केले। याप्रसंगी नगर नाशिक जिल्ह्यातील पशुवैद्यकीय डॉक्टर मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक अविनाश फुगले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज चत्तर यांनी मानले आहेत। कार्यक्रम यशस्वीतेसाठी डिव्हिजिंग वेट बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या परिवारानं विशेष परिश्रम घेतले आहे। यावेळी बोलताना अनेक मान्यवरांनी कंपनीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। आणि ते किफायतशीर किमतीत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे, आता आपल्या विविध उत्पादनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जो काही होणारा खर्च आहे पशुधनावरती तो कमी कमी राखून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान कसं उचवता येईल यासाठी या सर्व मान्यवरांनी केलेलं मार्गदर्शन त्याचा हा परिपाक आहे। डायरेक्टर ऑफ डिव्हायजिंग वेट बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मनापासून स्वागत करते। बघायला गेलं ना डिव्हायजिंग वेट बायोलॉजिकल कंपनीचे जे फाउंडर आहेत ते चत्तर फॅमिली आहे आणि सर्वात मोठा मुलाचा हात माझ्या सासऱ्यांनी सुद्धा लावलाय त्यांनी सुद्धा आमच्या कंपनीमध्ये मुलाचं मार्गदर्शन केले। आपल्या कंपनीची जी सुरुवात झाली आहे ती 2021 साली झाली। कंपनीचा दृष्टिकोन लक्षात घेता फक्त आणि फक्त इनोव्हेटिव्ह म्हणजे नाविन्यपूर्ण असे प्रोडक्ट काढणे हा आहे
सध्या डेव्हलप प्रोडक्टमध्ये आपली कंपनी 7 इनोव्हेटिव्ह फीड सप्लिमेंट्स आणि 2 जे आहे ते एक्सलंट फीड सप्लिमेंट जे प्रोडक्ट करणार आहे त्याच्या आपण लॉन्चिंग केलेलं आहे आणि इंजेक्टेबलमध्ये सुद्धा आपली कंपनी आणणार आहे त्यामध्ये 3 प्रोडक्ट आहे. पशुधन पर्यवेक्षक आणि पशुवैद्यक अधिकारी जे जिल्हाभरातून या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांचं प्रथमतः संगमनेरात स्वागतही करतो आणि संजीवभाऊ जलकर यांनी नेहमीच नाविन्याच्या त्याच्याने जी कंपनी नवीन प्रॉडक्ट सुरू केले त्या सगळ्याला अधिकाधिक यश लागो अशी आपल्या सर्वांच्याच वतीनं शुभेच्छा देतो आणि आपला त्यांचा परिवार यांनी एक सुंदर अशी कंपनी काढली होती आणि खरं तर तीही कंपनी चांगली चालू होती परंतु आज या ठिकाणी युवर्सिंग वेब बायोलॉजिकल या नावाने नवीन अशी कंपनी या ठिकाणी मान्यवरांना उपस्थित या कंपनीचं लॉन्चिंग झालेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान आयोगचे अध्यक्ष खर तर सर्वप्रथम आयोगमध्ये मराठी माणूस पहिले अध्यक्ष झालेलं मला पाहायला मिळालं आणि खर तर त्यांच्या हस्ते या कंपनीचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं आहे. मी त्याला सायलेंट किलर फॉर फील्ड व्हेटरनरियन असं म्हणेल की जो लक्षात येत नाही पण तुम्हाला रोज मारत राहतो. बऱ्यापैकी व्हेटरनरियांच्या लक्षात येत नाही की मला ब्रुसेलोसिस झालाय आणि हा जो त्रास होतोय तो ब्रुसेलोसिसमुळे होतोय कारण त्यांना एकतर टेस्टिंग केलेलं नसतं किंवा त्याची धारणा अशी असते की बाबा मी टी व्ही एस स्टार सिटीवर फिरतोय गेल्या 3-4 वर्षापासून खराब रस्त्यावर फिरतोय मला त्याच्यामुळे त्रास होत असेल किंवा मला दिवसभरात 100-150 किलोमीटर फिरावं लागतंय दिवसा रात्री कधी पण नाही का अनसर्टन असत कमतरतेनेच बसते असं अजिबात नाही. सगळे प्रश्न होते डोक्यातून काढून टाका. डावणार पाऊचे खूप सारे प्रकार आहेत त्याच्यात मी 2 प्रकार सांगतो थोडक्यात. एक गाय गाभण असताना खाली बसली आणि एक गाय विल्यानंतर खाली बसली. जर गाय गाभण असताना खाली बसली तर ती नित्य येणारी बॅलन्स मुळात बसते तिला 4-4 कॅलबरच्या बाटण्या चढू नका. जर गाय विल्यानंतर खाली बसली तर ती मात्र निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम पोटॅशियम या सगळ्याच्या कमतरतेमुळे बसतो. तुम्ही बघितलं असाल की विल्यानंतर ज्या गाय खाली बसतात त्या वीक झालेल्या असतात आणि प्रेग्नेंट अॅनिमल जरी तब्येत तुम्हाला वाटत असली तरी सुद्धा ते निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स मधल्याच असतात. त्याच्यामुळं जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट करशाल डाउनर पाऊस सिंड्रोमची त्यावेळेस या गोष्टी लक्षात घ्या. मी बऱ्याच वेळा बघतो की गाभण गाय खाली बसलेली असते तिला 4-4 बाटल्या माहिती पडलेल्या असतात. तुम्ही जर 4 बाटल्या दिल्या तर त्या जनावरांमध्ये सिस्टिक होतो आणि हे जनावर चांगलं आहे ते सुद्धा मरत. त्याच्यामुळे आपलं डायग्नोसिस पक्का पाहिजे आणि लाईन ऑफ ट्रीटमेंट सुद्धा व्यवस्थित पाहिजे तेव्हा ते जनावर व्यवस्थित नीट होतो.
त्याच्यानंतर डिस्ट्रोफिया कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित डॉक्टर शेवाळे, डॉक्टर शिंदे, डॉक्टर वाचवे, डॉक्टर पावसे, सर्व कुशलांतिकीय क्षेत्रात काम करणारे मंडळी, त्यांच्या फॅमिली आणि त्यांचे सर्व नातेवाईक, अध्यक्षीय भाषण किंवा मला पुढे देशपांडे खूप छान लिहून ठेवतो तो अध्यक्ष एकतर कोट लावून लागत असतो, घामागून लागत असतो, जे व्हायचे व्यक्त केले असते आणि जो कंटेंट असतो त्या कुठल्याही वर्कशॉप असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो त्या प्रत्येक कार्यक्रमाचं एक वेगळं कंटेंट असतं आणि अध्यक्ष कदाचित त्या कंटेंटपेक्षा खूप वेगळा असतो त्या विषयाचं कदाचित त्या अध्यक्षाला तेवढी तेवढी नॉलेज किंवा तेवढं माहिती नसते. सुदैवाने किंवा योगायोगाने माझ्या बाबतीत तसं काहीच नाही. एकतर मी कोटाच्या जॅकेट घातलं म्हटलं जरा गरम कमी होतो. योगायोग असा मी 30 वर्षांपूर्वी याच परिसरात माझं स्वतःचं काम सुरू केलं होतं. अगदी आदिवासी ग्रामीण भागामध्ये आदिवासी विकासाचं काम मी स्वतः या परिसरामध्ये सुरू केलं. दुसरा आणि सगळ्यात फार मोठा उपयोग बायरचं सगळ्यात पहिलं कॅटल ब्रिडिंगचं काम हे संगमनेर कोपरगाव परिसरात सुरू होतं. बहुतेक जणांना माहिती असतं 24 ऑगस्टला असतो. सरांनी गेल्या आठवड्यामध्ये कर्जतमध्ये येऊन आम्हाला निमंत्रण दिलं होतं. हे अतिशय मोलाचं आहे कारण ब्लड ट्रान्सफ्युजन हे सक्सेस होतं हे त्यांनी फील्डवरती करून दाखवलं. आज त्यांच्या माध्यमातून बऱ्याच गायींना ब्लड ट्रान्सफ्युजनद्वारे जीवदान देण्यासाठी त्यांचं योगदान आहे. वेळोवेळी आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. 1.5 वर्षापूर्वीच मी लाईफ स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून जेव्हा माझी जॉईनिंग झाली त्यामुळे त्यांचा असा फायदा झाला की ब्लड ट्रान्सफ्युजन आणि इतर ज्या काही क्रिटिकल केसेस होत्या जसं सरांनी हायपोकॅलेमियाची जी गोष्ट सांगितली त्या अशा मी भरपूर केसेस ट्रीट केल्या. त्याच्यातल्या जवळजवळ 90 ते 95% केसेस मी बचावू शकलो. त्यामुळं त्यांनी जे आता नवीन प्रॉडक्ट आलेत ते शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर असतील आणि आम्ही ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू. आणि आज मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचे हार्दिक आभार आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. माहिती करून दिली ज्या आजारांचा आम्हाला कधी माहिती सुद्धा नव्हती त्याच्यावर ट्रीटमेंट सुद्धा माहिती नव्हती अशा आजारांची त्यांनी आम्हाला माहिती दिली. कर्जत एक प्रोग्राम घेऊन म्हणजे मागच्या वेळेच्या प्रोग्राम मध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की पोटॅशियमची कमतरतेने काय काय प्रॉब्लेम येतात. आम्ही मगाशी त्यांनी जे सांगितलं की आम्ही कॅल्शियम कॅलोरॉल मायफिक्स याच्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता आमच्याकडे. त्यावेळेस सुद्धा त्यांनी असा एक प्रॉडक्ट काढला होता की ज्याच्यावर आम्ही 100% ट्रीटमेंट करून गाई व्यवस्थित केल्या आणि त्याच्यापेक्षा कैक पटीने आत्ता सुद्धा त्यांनी